शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. सावेडी उपनगरातील गजराजनगर परिसरात मागील भांडणातून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. सोपान अशोक दळवी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक गीते, सोमनाथ गीते, संकेत चौधरी, दीपक तांदळे अशा 4 जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता 118 व इतर कलमानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगर पुणे रोडवरील कॅनेटेक चौकात कोयते हातात घेऊन दुचाकीवरून आलेल्या दोघांना दहशत केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत अशोक सातपुते, प्रकाश राजू लोखंडे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. शहर आणि उपनगरात भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक भागात गढूळ पाणी तर काही भागात 7 दिवस उलटूनही पिण्याचे पाणी मिळेना. केळगाव उपनगरात गेल्या 7 दिवसापासून पाणी आले नाही, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. केळगावातील अनेक भागात नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. मागील 8 दिवसात शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारातून 2 वेळा फुटली आहे. केळगावसारख्या मोठ्या उपनगरात वेळेत पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जलवाहिनी दुरुस्त झाली तरी पिण्याचे पाणी का मिळत नाही असा सवाल येथे नागरिक उपस्थित करत आहेत. नगर शहरातील लक्ष्मी कारंजा परिसरात एका कुत्र्यामुळे वाद निर्माण झाला. मुलाला कुत्रा चावल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार कुत्र्याची मालक असणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश चंद्रकांत सुपेकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार इंदुबाई ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी 12 जुलै रोजी 3 वाजेच्या सुमारास घडला. मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात 16 जुलै व 17 जुलै रोजी कत्तलीची रात्र व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. शहरात मागील काही महिन्यात तणाव निर्माण होणाऱ्या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दक्षतेचा भाग म्हणून प्रतिबंधक कारवाया सुरू केल्यात. नगर शहर व भिंगार परिसरात 469 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना 2 दिवस पार केल्याची माहिती उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय. तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.